केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारचे माझी वसुंधरा अभियानाचं मनपानं संपूर्ण तयारी केली असून शहर आता 5-स्टार मानांकनासाठी सज्ज झालंय. लवकरच केंद्र व राज्य सरकारचे पथक शहरात येऊन पाहणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे यांनी पूर्वतयारी म्हणून पाहणी केली. नारखडे यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी केली. याचबरोबर भाजी बाजारातील नागरिकांशी विविध प्रश्न विचारून चर्चा केली. महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या प्रयत्नांना नागरिकांनीही साथ देण्याचं आवाहन स्वच्छता निरीक्षक के के देशमुख यांनी केलं. मी हर्षा नारखेडे, मी इकडे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कडून आली आहे मॉक असेसमेंटसाठी स्वच्छ सर्वेक्षणच्या. त्या अंतर्गत मला काही लोकेशन्सची इथे पाहणी करायची आहे, जसं की वेस्ट प्रोसेसिंग प्लांट्स, वॉटर बॉडीज, सगळे रेसिडेन्शियल कमर्शियल एरियाज आणि मार्केट एरियाज, आणि सोबतच घरगुती कचरा जे कंपोस्टिंग करतात त्या लोकांनाही मला व्हिजिट करायची आहे. आणि ओव्हरऑल फक्त इथे बरीच क्लिनिनेस मेंटेन केली जाते आहे. थोडंफार जे आहे ज्या गोष्टी कमी आहेत सर्वेक्षणसाठी ते मी आता सगळे ऑब्झर्वेशन्स नगरपालिकेला देणार आहे आणि त्या हिशोबाने ते काम करते. सगळ्यांना ॲक्च्युली हे माहिती असायला हवं की आपलाही काय रोल आहे ह्या स्वच्छता मेंटेन करण्यामध्ये. तर सिटिझन्सना हे माहिती असायला हवं की त्यांची सिटी कुठल्या स्टारसाठी अप्लाय करते आहे. त्यांना कंप्लेंट्स लॉन्च करता येतात स्वच्छतेशी रिलेटेड, देर इज अन ॲप फॉर इट, आणि एक ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी नगरपालिकेमध्ये आणि सिटिझन्समध्ये. यावेळी प्रकल्प अधिकारी राहुल अहिरे, राजेंद्र सामल, लक्ष्मण लांडगे आदी उपस्थित होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.